सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. अभिनंदन शुभेच्छू संजय काका युवा मंच. विटा नगरपालिकेच्या नगरसेवकांचा शिवसैनिकांवर हल्लाबोल. विटातील राजकारण फिरतंय रस्त्यातील खड्ड्यांभोवती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न. रस्त्यातील खड्ड्यांवरून आजी माजी आमदारांचे कार्यकर्ते भिडले. वर्षात विरोधक झोपले होते का संजय सपकाळांचा घणाघात. विटाच्या रस्त्यातील खड्ड्यातून आगामी निवडणुकीची पेरणी. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी. विटा मायणी या रोड वरती एक खड्डा पडलेला होता. यामध्ये काही दिवसांपूर्वी शिवसैनिक कार्यकर्त्यांनी या खड्ड्यामध्ये बसून महापालिके विरोधात आंदोलन केलेले होते. या आंदोलनाला वरती परवा म्हणजे चार दिवसापूर्वी विटे शहरातील मायणी रस्त्यावरील पुलाच्या शेजारी चाललेल्या कामाच्या विषयी काही महाभागा यांनी फोटो काढून फोटो सेशन करून नगरपालिकेच्या आमच्या कामावर शिंतोड उडवण्याचा केविलवाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे विटा मायणी रस्ता हा हायवे असून या हायवेवरून दिवसभरात लाखो वाहनं लोडिंगची असणारी, म्हणजे जेणेकरून ज्या ज्या वाहनात 40-40 टन असणारी 17-18 चाकी 16 चाकी अशी मोठमोठी वाहने ये जा करत असतात. या ओढ्याच्या शेजारी आमच्या नगरपालिकेचं काम चालू आहे, काम थांबलेले नाही. परंतु काही जणांनी त्याचा गैरफायदा घेत आमच्या या नगरपालिकेच्या इतक्या सुंदर चाललेल्या कामावर, की जेणेकरून स्वच्छता अभियानमध्ये एवढं मोठं काम चालू असताना आम्ही देशात पहिल्या क्रमांकाचं काम करत असताना नगरपालिकेचे चीफ ऑफिसर, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी एवढ्या चांगल्या उद्देशानं काम करतात, त्याचे कमिटी येत आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून थोडंफार आमच्याकडं थोडं राहिलं असेल काम. परंतु मी त्यांना विनंती करतो की आपण ह्या अशा खाटाटोपीमध्ये लक्ष न घालता ह्याच्यामध्ये खरं म्हणजे एखादी सूचना जर चीफ ऑफिसरला केली तर आम्ही काम करतो, आम्ही कुणाचंही काम अडवत नाही. मी प्रथमतः तुम्हाला माहितीसाठी सांगतो की मायणी रस्त्याला आता जी आपल्या शेजारी इमारत आहे ती माननीय आमदारांच्या कार्यकर्त्यांची आहे, तिने भान ठेवावं. ती जागा त्यांच्या स्वतःच्या मालकीची असल्यागत आहे आणि त्या मालकीच्या हद्दीमध्ये काल ट्रक फसला होता आणि ही चुकीची माहिती देऊन त्या मालकांना आम्ही नोटीस काढलेला आहे. त्या नोटीसमध्ये आमचा त्या बांधकामाशी आणि त्या ट्रक उचलल्याशी आमचा काहीमात्र संबंध नाही. आमचा त्या रस्त्याशी त्यांच्या झालेल्या नुकसानीमध्ये आमचा नुकसान देण्याचा किंवा नुकसान भरून देण्याचा आमच्या नगरपालिकेचा कसलाही प्रयत्न नसणार नाही किंवा आमच्यावरती जबाबदारी नाही. पण माझी एक विनंती आहे या सर्वांना की नगरपालिकेचं इलेक्शन 1 वर्षावालं आहे, उगाच काहीतरी घेऊन आपण लोकांच्या पुढं
काहीतरी प्रश्न घेऊन जावा असं तुमचा केविल आणि प्रयत्न तुमचा आम्ही कायम हनून पाडल्याशिवाय राहणार नाही. विटेकर जनता जनता शून्य आहे. गेली 60 वर्षे माननीय हनुमंतराव साहेब सदाशिवभाऊ पाटील वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना विटे शहरानं एकमुखी सत्ता दिलेली आहे. विरोधकांनी अनेक वेळा अनेक प्रयत्न केले, वेगवेगळ्या आघाडी केल्या, अनेक प्रयत्न करून सुद्धा विटेकर शहरातील नागरिकांनी या लोकांना नाकारलेलं आहे. हिचं भान आपल्याला असलं पाहिजे. आम्ही विनंती करतो, काम आपण सांगायला पाहिजे, त्याबद्दल आमची दुमत नाही, परंतु सांगण्याची जी रीत आहे ती तुमची बरोबर नाही. खड्ड्यात बसणे अमुक बसणे, तर मला एक शेवटचंच वाक्य वापरायला आनंद होईल की तुम्ही शेवटपर्यंत खड्ड्यात बसणार आहे. तुम्हाला चांगलं काम करण्याची संधी असताना सुद्धा आपण कधी केलेली नाही. नगरपालिकेला एखादी सूचना केलेली नाही. नगरपालिका ही लोकांच्यासाठी लोकाभिमुख चालवणारी आमची ही नगरपालिका आहे. आम्ही कुणाचंही काम आम्ही अडवू शकत नाही, अडवत नाही, कुणाला ताप देत नाही. ही मित्रांनो, आता मी दुसऱ्यांदा त्या इमारतीचा उल्लेख करतो, ही जी इमारत आहे ती इमारत त्यांच्याच कार्यकर्त्याची आहे. त्या कार्यकर्त्याला जरी तिने सांगितलं असतं आपलं काम केलं पाहिजे किंवा काय सूचना केली असतं, तिने सुद्धा काम केलं असतं. परंतु ज्या गोष्टीचा आमच्या नगरपालिकेचा कसलाही संबंध नाही त्या गोष्टीला उगाच काहीतरी एखादं टूज उडून काहीतरी प्रयत्न करताय, हा तुमचा प्रयत्न विटेकर नागरिक आणि नगरपालिका आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. 21 अर्ज दाखवत आहे. या अर्जामध्ये श्री अशोक यशवंत चव्हाण, कल्पना ग्लास सेंटर विटा, बेसमेंट मधील पाणी काढण्यासाठी रस्ता खोदकाम पाईपलाईन करण्याबाबत त्यांनी अर्ज दिलेला आहे. आमच्या जागेमध्ये कल्पना ग्लास सेंटरमध्ये इमारत असून सदर इमारतीच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा होत आहे. सदर पाणी योग्य पद्धतीने बाहेर काढण्याकरता खोदकाम करून पाईपलाईन करणे गरजेचं आहे, तरी आम्हा सदर कामाची परवानगी मिळावी असा त्यांचा अर्ज आहे. यानंतर माननीय मुख्याधिकारी यांनी सदर अशोक चव्हाण यांना बेसमेंट मधील पाणी काढण्यासाठी रस्ता खोदकाम व पाईपलाईन करण्याकामी अर्ज त्यांचा बघितला आणि त्याच अनुसरून उपरोक्त विषयास संदर्भास अनुसरून आपण बेसमेंट मधील पाणी काढण्यासाठी रस्ता खोदकाम व पाईपलाईन करण्याबाबत अर्ज सादर केला आहे. आपण कोणतीही परवानगी न घेता रस्ता खोदला असल्याने खोदला असल्याचे समजून येत आहे. त्यामुळे तुमचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात रस्ता अपघात होण्याची शक्यता आहे. तुम्हाला याबाबत समज आज रोजी सांगून आजच रस्ता पूर्ववत करण्यास सांगितले आहे, तरी आज रस्ता पूर्ववत करावा असा त्यांनी सीओ साहेबांनी सदर इसमाला अर्ज दिलेला आहे. त्याचा निकाली अर्ज काढलेला आहे आणि समज भी दिलेली आहे. परंतु ह्या गोष्टीचाच उल्लेख तुम्हाला मी करण्याचं कारण काय, तर परवाचे माझ्या टीव्ही आणि केलेल्या प्रयत्नाला जी विरोधकांनी केला त्याला हे उत्तर आहे माझं. सदर कामामध्ये जर समजा काय आपल्याला सुचवायचं असेल तर रस्त्याची कामं विटे शहरात फार सुंदर चाललेली आहेत, स्वच्छता सुंदर चाललेली आहे. हा रस्ता काम चालूच आहे, फक्त थोडी कळ काढा. आपलं जी मत आहे ते तुम्हाला उत्तर आमच्या कामात ना तुम्हाला दिसेल, एवढं मी विनंती करतो आणि त्यांना चांगला सल्ला देतो. चांगल्या कामात सहकार्य करा आणि उगाच नाही त्या उठा ठेव करण्याचा अर्थ नाही आणि त्यात तुम्ही यशस्वी होणार नाही, माझा सवाल आहे. ठिकाणी रस्त्याचा जो इशू या 2-3 दिवसात जे विरोधकांनी केलेला आहे त्यांना एक असं आमचं म्हणणं आहे की आधी रस्त्याचं काम तर होऊ द्या, काम झाल्यानंतर त्याची क्वालिटी दाखवा, क्वालिटी बघू आणि त्यानंतर तुम्ही बरं उत्तर द्या. काहीतरी उगीच आठवडो करायचा, आज 4:30 वाजता झोपा काढल्या होत्या का तुम्ही? हा, आता तुम्ही उठून आला, इलेक्शन तोंडावं आलं की प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येक इलेक्शनला तुम्ही येताय समोर हे झालं ते झालं. अरे, झालेल्या कामाचं कौतुक करायला शिका आणि आता आज विट्याचं आपल्या भारतात सगळीकडे नाव आहे, त्या ह्याचं कौतुक करण्याचं तुम्ही कधी तर धाडस केलं का? कधी तुम्ही पत्रकार परिषद घेतली का? विटा आज आमचं चांगल्या पद्धतीनं विटा स्वच्छ सुंदर विटा आहे आणि ज्या कामाला चांगल्या कामाला चांगलं म्हणण्याचं जरा वाईस थोडंसं मोठं म्हणून जरा धाडस दाखवा. हे आमचं म्हणणं आहे विरोधकांना, ते खड्ड्यात बसायचं, इथं बसायचं, तिथं बसायचं. अरे, बसायचं कुठं बसायचं तुम्हाला कळलं पाहिजे ना, हा तुम्हाला समज पाहिजे. आज इथं जे रस्त्याचं जे काम केलेलं आहे इथं ते चर काढलेलं आहे त्यांचे तिने स्वतःहून आणि त्यांचे तिने ती माती टाकलेली आहे. अजून काम पूर्ण झालेलं नाही, काय नाही, वाहन आलं ते अडकलं, त्याच्या त्याचा जबाबदार कोण आहे? ते ट्रकवाले. इथं बॅरेल लावले होते अडवे, त्याने बॅरेल काढून ती गाडी आत घातली. आपला काय दोष आहे का त्यात? नाही. नगरपालिकेचा यात काय संबंध आहे का? नाही. नगरपालिकेच्या जर कॉन्ट्रॅक्टरनं जर तिथं माती टाकली, ती काम चालू तसं ठेवलं, तर त्याला नगरपालिका जबाबदार आहे.
आज त्यांना आपण त्यांनी 5 तारखेला एक नोटीस दिलं होतं, त्या नोटीसला उत्तर द्यायचं म्हणून परत आणखी 12 तारखेला आपण त्यांना आपणही दिलेलं नव्हतं की तुम्हीही काम करा स्वतःहून. त्यांनी स्वतःहून त्यांनी काम केलं, स्वतःचा खर्च त्यांनी घातला, म्हणजे त्यांनी आपला त्यांचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्याला काही यश आलं नाही. त्यात काळी माती त्यांनी टाकली, हा चुकीचा झाला विषय, तो आम्ही मान्य करतो. मान्य आम्ही करायचं नाही, पण आम्ही मान्य करतो. पण ह्याला संबंध नगरपालिकेचा कोणताही यात नाही. तर हा विरोधकांनी कुठलाही विषय करू नये, हा आमची त्यांना विनंती आहे. अरे चांगल्या कामाला चांगलं म्हणा, आणि दुसऱ्या कामाला जर एकत्र येऊन सगळे जर काम केलं तर ह्याला एक आपण चांगलं स्वरूप देऊ शकतो विटा शहराला. विनाकारणाचं एवढं सुंदर विटा शहर आहे, बाहेरचे लोक येऊन इथे या ठिकाणी नावजते, लोक म्हणजे विटा सुंदर आहे, विटाचं चांगलं नियोजन आहे, आणि त्यात जर तुम्ही उगीच ती विष कालवायचं काहीतरी मनात लोकांच्या बिनवायचं विरोधकांनी, ही चुकीच आहे, ही धंदा तुम्ही बंद करा. लोक शोधणे आहेत, लोकांना सगळ्या विट्याला माहीत आहे ते आता काय चाललंय, कशासाठी उठाठ होत्या डबऱ्यात बस, इथं बस, गटर बस, ह्याच्यावर बस, त्याच्यावर बस, हे धंदा बंद करा आणि चांगलं वागा, व्यवस्थित राहा, एवढीच आम्हाला विनंती आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती, आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.